राष्ट्रवादी तत्कालीन नेतृत्वानं स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेतले, मात्र पक्षातली लोकशाही टिकवण्यासाठी अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली तर त्यांना खलनायक ठरवलं जातं, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात बोलताना त्यांनी अजितदादांच्या कामाचं कौतुक केलं, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय. कोरोना काळात उद्धव ठाकरे कुठे बसून काम करत होते, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच त्यांनी ठाकरेंना दिलाय. तत्कालीन सर्वस्वी नेतृत्वाच्या स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा निर्णय घेतले, त्यावेळेस मात्र सगळ्यांनी सोबत. आणि ज्यावेळेस पक्षातली लोकशाही टिकवायची म्हणून दादांनी एक भूमिका घेतली की दादा खलनायक. मुख्यमंत्री कुठे आहेत, बांधावर आहेत का कुठे आहेत, काय आहे आता ते मागच्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात एवढा मोठा महामारीचा रोग आल्यानंतर ते कुठं बसून काम करत होते हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काही काळ मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला जेवढं वाचाळ बोलता येतं त्याच्यापेक्षा वाचाळ आम्हालासुद्धा बोलता येतं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.